स्थळ ऑफिस पाटी जर तुम्ही चैतन्य कांडी अर्थात धूम्र नलिकेचा वापर करत असाल तर कृपया ती संपल्यावर तिचे बुड कोपऱ्यातील भांड्यात विझवावे अवश्य कारण ही जागा तुमचे तीर्थरूप येऊन साफ करीत नाहीत काय शब्द शोधून काढला यार चैतन्य कांडी क्या बात आहे वा वा आणि आणि एक मिनिट मुळातच हा शब्द चुकीचा आहे कसं काय कारण सिगरेट ओढणं ही वाईट गोष्ट आहे उद्या तुम्ही त्याला चैतन्य कांडी असं म्हणायला लागलात तर ती उदबत्तीपेक्षा एखादी पवित्र गोष्ट आहे असा समज होईल समाजात मला तसं वाटतं ना की एक काळ असं येईल जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीला काही शब्द वापरायला लागू काही बघ ना नाही ज्याला जे म्हणायला पाहिजे ते तरी कुठे म्हणतोय आपण म्हणजे कित्येक इंग्रजी शब्दांना मराठीत उत्तम पर्यायी शब्द आहेत साधं उदाहरण देतो तुला मोबाईल भ्रमणध्वनी असा उत्तम शब्द आहे राईट राईट वापरतो का आपण नाही आणि मान्य आहे म्हणजे काही गोष्टींना मराठीत पर्यायी शब्द नसतील तर मग आपण नव्याने तयार करूया ना अरे तेच तर काम आहे आपलं करूया की तयार लेट मी ट्राय म्हणजे बघा आपण कम्प्युटरला काय शब्द आहे मराठीत संगणक संगणक तर मग लॅपटॉपला काय म्हणतील मराठीत मांडीगणक मांडीगणक नाही एक मिनिट मला काय वाटतं सुरुवातीला हा शब्द विचित्र वाटेल पण जस जसा हा वापरात येईल आपल्या सवयीचा होईल तसा तो शब्द आपल्याला छान सुंदरच वाटू लागेल एवढंच नाही तर हा शब्द वापरात यावा चलनात यावा सवयीचा व्हावा म्हणून आपण तो लोकांपर्यंत पोचवला पाहिजे म्हणजे आपले कम्युनिकेशन चॅनल्स हे स्ट्रॉंग पाहिजेत एक्झॅक्टली म्हणजे प्रसार माध्यमं सशक्त असायला हवीत बरोबर ऍक्च्युली मला तर काय वाटतं माहितीये का कैवल्य या प्रसार माध्यमांद्वारे आजकाल काहीही करणं शक्य आहे खरंच म्हणजे एखादा शब्द असा जरा विचित्र असला तरी तो लोकांपर्यंत पोचू शकतो त्यांच्या मनावर आपण तो बिंबवू शकतो अरे शब्दच काय तू एखादा साऊंड दे मला तो सुद्धा प्रसार माध्यमांद्वारे लोकांवर आपण बिंबवू शकतो ठीक आहे चल मी तुला एक शब्द देतो तो तुम्हाला प्रसिद्ध करून दाखव ओके धोत्रीतील प्रस्फुट पंपू काय पंप पुन्हा बंद आहे आज अरे यार यार नागावकरला सांग ना स्कॉलर अरे माझा आंघोळीचा दिवस आहे आज पाणी नाही आलं तर कसं चालेल पंप नाही रे आशुडी पंपू धोत्रीतील प्रस्फुट पंपू म्हणजे धोत्रीतील प्रस्फुट पंपू यार ते कळलं पण त्याचा अर्थ काय एक मिनिट आशु अशु प्लीज नाही खरंच प्लीज आणि प्लीज मला असं सांगू नकोस की तुला धोत्रीतील प्रस्फुट पंपू या साध्या शब्दाचा अर्थ माहित नाही ए ए काय रे मला एक सांग तू शाळेत जायचंस ना रे हो जायचं म्हणजे लेट जायचो जरा तरीच तुला धोत्रीतील प्रस्फुट पंपूचा अर्थ माहिती नाहीये कारण की हा शब्द व्हॅल्यू एज्युकेशनच्या तासाला वापरला जायचा ना मूल्य शिक्षणाच्या तासाला वापरला जायचा आणि कसं आहे ना आशुतोष तू शाळेत उशिरा पोचायचास त्यामुळे तुझा हा तास मिस व्हायचा हो ना म्हणजे चुकायचा तास नाही चुकायचा तुझा तू माणूस म्हणून चुकलायस तुला धोत्रीतील प्रस्फुट पंपूचा अर्थ अशु मी आजवर समजायचो तुला कमी बुद्धी आहे मला आज कळलं तुला बुद्धी नाहीच आहे ठार वेडायस तू ठार मूर्ख एवढं काय आलं चिडायला वेडा आहे खरं तू वेडायस तू
डिस्गस्टिंग रिडिक्युलस नाही अशू मला बोलायचंच नाही यार तुझ्याशी मला बोलायचंच नाही अरे तुला माहिती का त्या शब्दाचा अर्थ ऑब्विसली अख्ख्या दुनियेला माहिती आहे यार अशू मला सांग ना सांग तू मला हात लावू नकोस मला हात लावू नकोस तू एक काम कर तू धोत्रीतील प्रस्फुट पंपू या शब्दाचा अर्थ माहिती झाल्याशिवाय माझ्याशी बोलायला येऊ नकोस ओके बाय मी जातोय बाय ए काय शब्द आहे धोत्रीतील प्रस्फुट पंपू नो 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 ताई नो नो क्राय मला सांगायचं ना मी पुसून दिले असते डोळे हे घे पुसले थँक्यू नो इशू दिस मिनर टिश्यू सॉरी बोला काय हवंय हे ते काय ताई मला काय हवंय तू ताई आहे म्हणून मदत केली आणि तसंही सगळ्यांनी सगळ्यांना मदत केली पाहिजे ना हा म्हटलंच आहे एकमेका सहाय्य करू अवघे करू रवंत अरे नाही रे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अरे वा अरे वा ताई तुझं मराठी फारच चांगलं आहे ग मग मला वर्गात सगळ्यात जास्त मार्क्स पडायचे मराठीत कॉंग्रॅट्स तेव्हा करायचं राहिलं तर तुला मग मराठीतल्या शब्दांचे अर्थ माहिती असतील ना हा विचार ना हा एक शब्द होता धोत्रीतील प्रस्फुट पंपू हेच हेच होते सकाळपासून याला काय अर्थ आहे राव कैवल्य आणि सुजय सुद्धा असेच हसले अरे यार कैवल्य आणि सुजय का हो अच्छा आहे ना असे शब्द हो आहे ना तुला माहितीये का हो म्हणजे ऐकल्यासारखं आहे ऐकल्यासारखं आहे मग काय काय अर्थ आहे याचा अरे धोत्रीतील प्रस्फुट पंपू अरे अनेक अर्थ आहेत अरे या शब्दाचे मग मला एक कुठला तरी सांग ना अरे ते इतके अर्थ आहे कि बाकीचे कळाला तुला पहिला बेसिक अर्थ माहित असला पाहिजे मग तो अर्थ सांग ना पहिला अरे पहिला खूपच बेसिक आहे सांग की मग अरे खूप बेसिक आहे मीनल काय चाललंय भाऊ बहिणीचा मीनलला विचार तिला माहिती असेल मग ऍक्ट्रेस आहे ती मीनल नाही काय चाललं नव्हतं मी विचारायचं होतं एक शब्द आडला होता साधा आहे शब्द विचार विचार काय विचार बिंदास धोत्रीतील प्रस्फुट पंपू हसा हसा सगळ्यांनी माझ्यावर हसा सगळे हसतात माझ्यावर यार कैवल्य सुजय रेशमा सगळे माझ्यावर हसतात सगळ्यांना अर्थ माहितीये पण कोणी सांगत नाहीये काय सगळ्यांना माहितीये हो तुला माहिती नाहीये असं कसं होईल मला माहिती आहे ऑफकोर्स सांग ना मग सांग ना नाही सांगू शकत काय आहे अशू हे बघ सिम्पल जर मी तुला आत्ता या शब्दाचा अर्थ समजावला तर तुला सवय होईल ना आईचं ज्ञान मिळायची पण मला असं वाटतं की माझ्या मित्रांनी असं स्वावलंबी व्हावं हा आणि ज्ञान मिळवावं त्यामुळे तू कॉन्सन्ट्रेट कर जरा मेहनत घे हा आणि शोध शब्द नाहीच कळला तर मी आहेच हो की नाही ऑल द बेस्ट मी ना मी काय अर्थ आहे याला मी आलं आयतं ज्ञान काय फरक पडतो यार कोणीतरी मला अर्थ सांगा या शब्दाचा धोत्रीतील प्रस्फुट पंपू काय कसला संपू संपू नाही ग पंपू पंपू धोत्रीतील प्रस्फुट पंपू तू मला डिस्टर्ब करू नकोस ग तू कैवल्य यायच्या आत ना मला या शब्दाचा अर्थ शोधायला पाहिजे नाहीतर तू मला हैराण करून करून ना घरच सोडायला लावेल हो का
लिहिलं ऐक ना, परत एकदा सांगतो वर्ड. हे घे इथे लिहिलंय वाच, परत विचारू नको. हा, धोत्रीतील प्रस्फुट पंपू. मीना थांबा, मला माहिती याचा मिनिंग. हा हा हा, धोत्रीतील म्हणजे धोत्राचं फ्लार. हा, प्रस्फुट म्हणजे स्फोट. आणि पंपू, हा, धोत्राचं फ्लार खाल्ल्याने पंपूचा झालेला स्फोट. नाही 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 मीनल, हा, पंपूच्या धोत्रात झालेला स्फोट. हा, शट अप, डोक्यात जाऊ नको. तो स्फोट पंपूच्या धोत्रात झाला, तुझा चेहरा लाल का झाला? ये बावळट, हसा हसा, ते हसण्यापेक्षा जरा मदत कर मला. ओके ओके, सांग तुला काय हेल्प करायची सांग. हा, काय काय अर्थ शोधायचा आहे? हे मीना, हे काय यज्ञ मीन्स? इट्स ह य ग य. ओके, आणि हे काळ आहे ना, रवाळ आहे ते, रवाळ लाईक सँड. हे मीना, माझा नेहमी सुरू होणारा वर्ड अनन्य साधारण आहे ना. तू जाऊ दे यार, तू नको करू हेल्प, तू जा तू जा. का मीनल, तूच बोलली ना मला हेल्प कर म्हणून. हो, माझं चुकलं, मी डोकं वळून घेते, माफ कर मला. हा, काय चाललंय मुलींनो? काय नाही काय नाही काय नाही चाललंय. हे धोत्रीतील प्रस्फुट पंपू काय? मीनल या वर्ड चा मीनिंग होती तुला माहितीच नाहीये. इडियट, मूर्ख आहे रे ती, कळत नाही तिला. मला माहिती आहे मी कशाला शोधू अर्थ. हा, मी नाही शोधत आहे. काय मग अर्थ? ते हे ते ते नाही का ते आपलं ते, अरे इथे तोंडावर इथे. मीनल, तुझ्या तोंडावर तीळ आहे, शब्दाचा अर्थ मला तरी दिसत नाही. असं काय करतोस, मला माहिती आहे अर्थ, मला खरंच माहितीये, मला खरंच माहिती अर्थ. ऐक ना मीनल, मी मरणाला फोडणी करेक्ट. हे बघ, हिला जस्ट सांगितलं मी. मी तुला नाही का ते धोत्रीतील प्रस्फुट पंपूचा अर्थ सांगितला आता. हा, सांग ना मला जरा. माझी फोडणी जळतीये. फोडणी जळतीये की नाही तर मी पटकन जाऊन येते. मी तिला सांगून येते फोडणीत काय घालायचं. मोहरी कमी घाल रेशमा. सुजय बाबू, आपकी बात तो सोला आणि सच निकली. कम्युनिकेशन चॅनल स्ट्रॉंग असलं पाहिजे. आता हा धोत्रीतील प्रस्फुट पंपू अशू नावाच्या घोड्यावर बसवू आणि अख्ख्या वर्ल्ड मध्ये त्याला पळायला लावू. धोत्रीतील प्रस्फुट पंपू. पंपू, धोत्रीतील प्रस्फुट पंपू. इंग्लिश मा पप्पू मीन्स कधेडा. शू चंपू पंपू करते. हा, पहिला जा आणि इंग्लिश चे वर्ड लर्न कर. चंपू ने पंपू करते. अग, ते जरा अर्जंट होत म्हणून. अर्जंट चे? हा, अर्जंट स्पेलिंग तो बता. नाही आठवत ने? पहिला हवे तू अर्जंट ची स्पेलिंग लर्न करायची. हो, પછી મને કોલ કરવાનો. ઓકે, હા, મૂકો છો, બાય. અર કટ કેલા ફોન. અરે યાલા કાય અર્થ હે રાવ? હા, કોણીચ કા સંગત નહી મલા અર્થ. મી કાય પાપ કેલે? સ્કોલર સંગ ના પ્લીઝ. અશુ પ્લીઝ અણી પ્લીઝ બર કા. આજ મિત્ર મણુન ગયચી લાજ વટટી મલા. एक साध्या शब्दाचा अर्थ शोधायला सांगितला तुला, धाब दणाणलं तुझा. धाब दणाणलं म्हणजे फेफे उडाली तुझी. फेफे उडाली म्हणजे काय? कठीण आहे, कठीण आहे तुझं. स्कॉलर स्कॉलर सॉरी, सांग ना, सांगणार आहो प्लीज. अजिबात नाही. आणि 1000 रुपयांची पैज लावून सांगू शकतो, तू स्वतः तर या शब्दाचा अर्थ या अख्ख्या आयुष्यात शोधू शकणार नाही. 1000 रुपये ते नक्की आहे का? हो, पण आधी अर्थ शोधून दाखव. स्कॉलर, 1000 रुपयासाठी मी परग्रहाचा माणूस आणू शकतो इकडे. नको,
त्यापेक्षा धोत्रीतील प्रस्फुट पंपू या शब्दाचा अर्थ शोधून आण. ओ आज मैं जवान हो गई हूँ, कुकुर कुकुर गुल से गुलिस्तान हो गई हूँ, आज मैं जवान जय किसान. शाम शाम हॉटेल वाले हे बघ, आज पार्सल तुमचं नाहीये, वरच आहे. श्याम. येस मिस्टर राजू. हाऊ आर यू? आय एम टोटली फाईन, टेल मी हाऊ आय हेल्प यू. आज इंग्लिश श्याम, पण मला एका शब्दाचा अर्थ तुला विचारायचा आहे. तो शब्द मराठी आहे बरं का, आणि तुमच्या लाईनीतला एकदम फेमस शब्द आहे. आमच्या लाईनीतला विचार, चल विचार. तर शब्द असा आहे, धोत्रीतील प्रस्फुट पंपू. याचं काय अर्थ आहे? काय काय? धोत्रीतील प्रस्फुट पंपू याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ म्हणजे बघ अरे, डेंजर आहे खूप. श्याम श्याम श्याम, नाटक करू नको, अजिबात नाटक करू नको. प्लीज मला सांग ना, जर तू मला अर्थ सांगितला ना तर मी तुला तुझी उधारी परत कर. हा वेलकम. वेलकम असा अर्थ आहे या शब्दाचा? अरे वेलकम वेलकम, धोत्रीतील प्रस्फुट पंपू वेलकम. पहिला धोत्रीतील प्रस्फुट पंपू म्हणजे वेलकम, कसं काय ते आता काही विचारू नकोस. अरे फार जुना जुना वर्ड आहे माहितीये आमच्या इंडस्ट्रीत, हॉटेल इंडस्ट्री मध्ये जाम जुना वर्ड आहे ते. काय ते आता विचारू नकोस तू प्लीज. पक्क कसं कसं वापरतात कसं म्हणजे काय काय कसं? हा ते अरे कसं आहे, एखादा कस्टमर आला तर त्याला आम्ही बोलतो धोत्रीतील प्रस्फुट पंपू, आणि तो चौथ्या नंबर टेबलवर बसला तर आम्ही बोलतो ए धोत्रीतील प्रस्फुट पंपू. अरे ते चार नंबर टेबल वरती धोत्रीतील प्रस्फुट पंपू. अशी आमच्या हॉटेल लाईनीची भाषा आहे. ही तुमची भाषा आहे सॅम? अरे काय आहे, सोसायटी मध्ये आरडाओरड कशाला करताय? चला जी काम करायला आलं ती करा आधी. चला सॉरी सॉरी बाबा. अरडा ओरडा नाही तिथं. अशो प्लीज, आज मला तुझा श्वास नकोय. मला चेस्ट पेन होत नाहीये, छाती धडधडत नाहीये. ओके बाय. तुम्ही असे पळून का जाता नागावकर दरवे? भीती वाटते. अहो मला सतत तुम्हाला मदत करायची असते फक्त. नो, मला तुझी मदत नकोय. ओके थँक्यू वेलकम. नाही धोत्रीतील प्रस्फुट पंपू. ओके मलाई आणि शिवी दिली. अशू अशू शिवी देऊन कुठं जातोय? यो कॉफी मॅडम. तू मला शिवी का दिलीस? अहो मी कुठे काय शिवी दिली, काही काय बोल. तू मला शिवी दिली म्हणून मी तुझ्या मागे मागे इथपर्यंत आलेलो आहे. तू मला जिन्यामध्ये येताना शिवी दिलीस ना? अशू तू शिवी दिलीस? हो. नाही मी शिवी नाही दिली, मी त्यांना हे बोललो आपलं धोत्रीतील प्रस्फुट पंप असंच म्हणाला. हा ही शिवी? मा ही शिवी नाही, ही शिवी आहे. मला माहिती नाहीये श्याम, मला नाही माहिती. कॉलर अरे बघ ते काय बोलतेत ते. हे बघा नागावकर, तो म्हणतोय ते बरोबर आहे. काय? धोत्रीतील प्रस्फुट पंपू म्हणजे काय हे त्याला माहित नाही, आणि धोत्रीतील प्रस्फुट पंपू म्हणजे शिवी नाही. हा हो हो, मग प्रस्फुट पंपू याचा अर्थ तरी मला सांगा. हे बघा या तुम्हाला रेशमा सांगेल. धोत्रीतील प्रस्फुट पंपू चा अर्थ कैवल्य सांगेल. अरे मला काही दुसरी काम धंदे नाहीयेत का? आणि हे बघा, आपल्याला ज्या शब्दांचे अर्थ माहिती नाहीयेत ती शब्द आपण म्हणायचे नाही. नागावकर ऍक्च्युली अर्थ माहिती नाहीये असं नाहीये, मला थोडा थोडा अर्थ माहितीये धोत्रीतील प्रस्फुट पंपूचा. हो सांग. कसं माहितीये का नागावकर? धोत्रीतील प्रस्फुट पंपू म्हणजे माणसानं लपून छपून केलेल्या काही गोष्टी. म्हणजे रोज रात्री सोसायटीच्या वेलफेअर रूम मध्ये रंगणारा तुमचा पत्त्यांचा डाव. धोत्रीतील प्रस्फुट पंपू हे तुला कसं काय माहिती? कसं आहे ना नागावकर, माझ्या मनाच्या धोत्रीत असे अनेक पंपू आहेत ज्याचा मी हळूहळू स्फोट घडवू शकतो. घडवू? नाही नाही नको. मला असं म्हणायचंय की आता आशू जे काही बोलला ते सोडून देतो मी.
पण पुढच्या वेळेला जर का असं काही बोलला तर माझ्यासारखा वाईट नाही मी. तुमच्यासारखं वाईट कोणीच नाही. कोणाला सांगू नको सर. कैवल्य काय अर्थ सांगितला. अर्थ असेल तर सांगेल ना. म्हणजे म्हणजे असा कुठला शब्द अस्तित्वातच नाहीये रे आशुतोष. अच्छा. नाही नाही नव्हता आजपर्यंत, पण आजपासून असेल. तो विश्वकोशात सामील होईल आणि प्रसार माध्यमांद्वारे आपण तो हॅमरही करू आणि त्याचा अर्थ असणार आहे मूर्ख. नुसता मूर्ख नाही अशु मूर्ख. म्हटलं होतं ना मी अशु फारच बेसिक आहे रे अर्थ. तर मित्रो आजपासून आपला हा मित्र आशुतोष याचं नाव आपण धोत्रीतील प्रस्फुट पंपू असं ठेवलेलं आहे. कसं वाटतंय? अशी तुझी नेमिंग सेरेमनी झालीये. हॅलो प्रस्फुट पंपू कसा आहे तू? ए प्रस्फुट पंपू आणि नुसता नाही धोत्रीतील प्रस्फुट पंपू. <laughs>